आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे आर एम बॉयजने जोपासली सामाजिक बांधिलकी. रोहित मंगसुळेच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप. निप्पाणी तालुक्यातील मांगूर येथील आर एम बॉयजच्या वतीने ग्रुपचे कार्यकर्ते कैलासवाशी रोहित मंगसुळेच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. येथील सरकारी प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळा आणि कन्नड शाळेतील 5वी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय नोटबुक, पेन्सिल, पेन, पट्टी या साहित्याचे वाटप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी मराठी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक थोरपोले यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ग्रुपचे कार्यकर्ते शीतल पाटील म्हणाले की कैलासवाशी रोहित मंगसुळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी गेल्या 4 वर्षापासून आम्ही ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत आहोत. यासाठी शाळेच्या शिक्षकांचे तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत असून यापुढेही सामाजिक कार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास प्रदीप मंगसुळे, ग्रामपंचायत सदस्य मिथुन कुराडे, राहुल पाटील, संतोष मानकापुरे, निखिल बोधले, महेश जाधव, गिरीश पाटील, प्रांजल पाटील, हर्षल पाटील, अमोल मोर्चे, अतुल मोर्चे, श्रीदल कोंडिकरे, संदीप बाचणे, विनायक शिंदे, विशाल पाटील, सागर पाटील, निखिल बोधले, प्राध्यापक संतोष बिरनाळे, सुशांत पाटील, योगेश बागे, प्रदीप शिंदे, निरंजन खोत आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी पिरनाळे. रोहित प्रदीप मंगसुळे यांचं वयाच्या अकाली मृत्यू झाला आणि ते आम्हाला सोडून गेले. त्यांचं एक स्मरण ठेवावं म्हणून आम्ही आता 4 वर्षे प्रत्येक वर्षी त्यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप करायचं एक उपक्रम, म्हणजे सर्वांनी म्हणून एक चांगलं काहीतरी सामाजिक बांधिलकी जपायचं त्यांच्या स्मरणात, म्हणून हे कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि हे कार्य असंच चालू ठेवून याच्यापेक्षा अजून वेगळं काय करता येईल हे आम्ही पाहतोय. आणि ते कार्य करत असताना आमचे सगळे मित्रमंडळी त्यात म्हणजे अगदी सहकार्य जोरात करत आहेत. तसंच शाळेकडून आम्हाला जे सहकार्य मिळालं त्याबद्दल शाळेतसुद्धा मी त्या ह्याच्यात धन्यवाद मानतो.